कळंगुटी वेश्या व्यवसाय वाढत असा, ताका असा आमदार मायकल लोबोचो आशीर्वाद, काँग्रेसीचो घणाघाती आरोप। जुवारीचो पूल सुरक्षित असा, पुलाक चिरो गेल्यात म्हूण बोवाळ पडटकीर मंत्री सुदिनान केलो खुलासो। वेंचणुके वेळार सांगिल्ल्यो नोकऱ्यो खंय गेल्यो, शिरोड्याच्या तरणाट्यांनी मंत्री सुदीन ढवळीकराक घातलो घेराव। डॉक्टर दाभोळकाराक मारतल्या मदीं सनातनाचे लोक, तरीकय गोंय सरकार सनातनाचेर ओगी कित्याक, आयटकाचो प्रश्न। आनी आतां पळोवया खबरो विस्तारान। कळंगुटेचो भाजपाचो आमदार मायकल लोबोचेर काँग्रेसीन आरोप केला। लोबोच्या कळंगुटेंत वेश्या वेवसाय 10% वाडला आनी हें मायकलाच्याच आशिर्वादान चलता असो तांचो आरोप आसा। बायणा रेड लायट एरिया मोडून उडोवपी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कळंगुटे पावतकीर ओगी कित्याक रावता, असोय प्रश्न काँग्रेसीन केला। भाव मायकल लोबोन ऑन रिकॉर्ड सांगला की आपूण हे प्रोस्टिट्युशन्स आनी ड्रग्स सॅकेटान कोण कोण इनवॉल्व आसा, ड्रग्स पॅडलर कोण इनवॉल्व आसा, हेंची नांवां जी आसा आपूण चीफ मिनिस्टराक दितलो म्हणून। म्हाका दिसता आयज बसून हेणें हीं नांवां जीं आसा अजून चीफ मिनिस्टर डिस्क्लोज करूं ना काय कितें। आतां हे नंबर ऑफ केसीस जे इन्क्रीज जावपाक लागला, हेजो जबाबदार कोण? मायकल लोबोक आयज गोंयची जनता प्रस्न विचारूंक सोदता की हें जें बिजनस जें आयज रस्त्यार पावलां, आयज बायलां रस्त्यार वयता आसतना कळंगुटार आमची गोंयची लोक जे आसा हे सुरक्षीत आसा काय ना, हे मायग्रंट इतलें बिजनस करपाक पावले कशें, हे पार्लर जे आसा जे पार्लराचे आडार हे बिजनस जे आयज यूज करता, ही जी वाड जी जाल्या, हेजी 10% वाड जी जाल्या, हे मायकल लोबोची देण आसा। आनी म्हाका दिसता की खंय तरी मायकल लोबोचो सपोर्ट जे आसा ह्या बिजनसाक जो आयज म्हाका दिसता हेजो टेको आसा, नाजाल्यार एक आमदार आपली कॉन्स्टिट्युन्सीन इतलो बिजनस फ्लरीश करपाक दिवपाना। नायजेरियनाक सांगतालो की नायजेरियन जे आसा हांकां आपूण जे ड्रग्स पॅडलर आसा हांकां आपूण सोडपाना, आयज व्हडलें हब जाल्ले कडेन आसा, एक गांवच नायजेरियनान जे आसा थंय कळंगुटान आपलो बसयल्लो आसा आनी हे भायले आजून येवन येवन थंय बिजनस करता। मायकल लोबो जो आसा वो ओगी कित्याक आसा? मायकल लोबो ओगी आतां ओगी आसा गोंयचो मुख्यमंत्री बाब मनोहर पर्रीकर, जेणे एक टायमार बायणा क्लियर केल्लें आयज इतलें व्हडलें आमचे यंगस्टर जे आसा कळंगूट वयता आनी खंय वयता, हे आयज हेंचे फाटल्यान हे जे लोक जे फाटल्यान लागल्या प्रोस्टिट्युशनाचे हे हांकां लागून हो कितें स्टेप घेता? हे जेन्ना पुलीस डिपार्टमेंट जे आसा आमचे हांकां फ्री हँड कित्याक दिना? असले धंद्याचे हप्ते कित्याक तुमकां? असले लोकांचे हप्ते कित्याक तुमकां जे आमची सोसायटी आमचे गोंयकारपण काबार करपाक लागल्या? कांय दिसा पयलीं एका मनशान सोशल मिडियाचेर एक व्हिडियो घाल्लो, तातूंत जुवारी पुलाक चिरो पडल्यात अशें दाखयल्लें। त्यो पळोवन लोक आबूज जालो, व्हिडियो व्हायरल जालो। देखून ही बातमी खरी काय कितें तें कळचें म्हूण गोवा 365 सरळ भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकरा कडेन उलयले। तो म्हणटा हो पूल पोन्नो जाला खरो, पूण येरादारी खातीर पुरायपणान सुरक्षीत आसा, भिवपाची कांयच गरज ना। फटीच्या खबरांचेर विश्वास दवरनाकात असो उलोय ढवळीकरान लोकांक मारला। आमचो खबराकार कृष्णा नायक भौशीक बांदकाम मंत्री ढवळीकराक मेळ्ळो तेन्ना ताणें मान्य मात केलें की हो पूल आतां जाणटो जाला, पूण खात्याच्या इंजिनियरांचे देखरेखा खाला ताची तपासणी नेमान जाता आनी मोडून पडपा सारखी परिस्थिती निखालच ना। जुवारी ब्रिज हो जरी ओल्ड ब्रिज आसलो, इट इज अ कॅन्टिलिव्हर ब्रिज, ही जी टॅक्नॉलॉजी आसा ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियान आज आउटडेटेड केली आसा आनी म्हज्या म्हायती प्रमाणे जुवारी ब्रिज सेफ आसा। ताजे जे एक्सपान्शन जॉयंट्स आसा चड चड पावस जालो आनी तातूंत चड डामर घातिल्लें आसा जाल्यार खंयच्याय एक्सपान्शन जॉयंटांतल्यान चड पावस घातल्या पडले नंतर तें डामर सुट्टा आनी तें जें एक्सपान्शन जॉयंट आसा तें सादारण 10 सेंटीमिटराचें आसा। तुमकां त्या फोटो पळय जाल्यार तो 10 सेंटीमिटरचो आसा। म्हाका दिसता अजून तरी कांय खबर नाशिल्ले मनशान हें सगळें पेपरार घातलो, त्या नंतर आमचे इंजिनियर थंय वचून सगळें इन्स्पेक्शन केलो। व्हायरल जाल्लो होच तो फोटो, हाचे उपरांत पुलाच्या दोनूय वाटांनी येरादारी पुलीस दवरिल्ले। सिन्स मॉर्निंग एंड देर वॉज नो नथिंग लायक दॅट, सो इमिडिएटली डेप्युटेड माय स्टाफ
to go and verify on the bridge and take photos also if there is anything. So within 5 minutes they called me back saying there is no such thing as crack on the bridge or and it is false news. त्या ब्रिजात क्रॅक पडलो हो शॉकिंग व्हिडिओ काल व्हायरल झालो, पण हो शॉकिंग व्हिडिओ व्हायरल जाताना आणि फॉरवर्ड करताना कोणीच चुकू ना की खरे किती आणि फोटिंग किती ते जस्ट फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड. आज आम्ही पळता आम्ही सायडीन पुतळे हा आणि ट्रॅफिक एकदम स्मूथ असा. तसेच आम्ही डिफरंट ऑथॉरिटीजांकडे कन्फर्म केले की तसे कायच जाऊ ना. आता हे सोशल मिडियाचे जे व्हायरल जातात ते व्हिडिओज मेसेजीस हे लोकांनी कन्फर्म करपाची गरज असा, वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स ऑर फेक. जर हे असे मेसेजीस फॉरवर्ड जायत रवले जसे काल हांगा एक भय निर्माण जाल्लो, तसेच लोकां मदीं एक पॅनिक निर्माण जाल्ले की ती ब्रीज ब्रीज खंय तरी डॅमेज जाला आनी क्रॅक पडला, तसो पॅनिक निर्माण जावपाक जायना. सो आमचे एकूच मेसेज की प्लीज डोंट सपोर्ट सच मेसेजीस एंड डोंट फॉरवर्ड सच मेसेजीस वीच कॅन क्रिएट अ पॅनिक एंड वीच आर मिसलीडिंग. वास्कोच्यान खबराकार हिरू महाले आणि फोणेच्यान कृष्णा नायक. शिरोडे मतदारसंघातल्या बेकार तरणाट्यांनी आयतारा भौशीक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकरांचेर फोग काढलो. म्हैसाळ पंचवाडी 10 MLD उदक प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला, ताचे उक्तावण करपाक सुदीन गेल्लो. थंयच सुवाळ्या वेळार हे तरणाटे नोकऱ्यो खंय काय म्हूण सुदीनाचेर चाळवले. दुसरी गोष्ट, आंदोलन केले म्हणून नोकरी मिळणार शिस्ती पडली. आता सुद्धा हा शिस्ती मारलं म्हणून हा पावला, सुभाष बरोबर सुद्धा शिस्ती मारलं म्हणून त्या स्थानावर पावला, त्या सगळ्यांनी लक्षात घेऊ. या प्रकल्पाच्या उक्तावण सोहळ्याक थळावो काँग्रेसीचो आमदार सुभाष शिरोडकार आणि दक्षिण गोयचो खासदार नरेंद्र सावयकार हजर आशिले. हो प्रकल्प शिरोडा मतदारसंघात पडटा. फाटली कितलीशीच वर्षा ह्या प्रकल्पाचे काम चलताले. आरंभ केला 53 कोटीचे हे सँक्शन, 48 कोटीचे साधारण काम, 2 टप्प्यात 10 कोटीचे काम हे पाईपलाईनचे आणि बाकीचे सगळे काम हे प्लांट आणि ओ एन एम म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स फॉर 5 इयर्स असो प्रोजेक्ट जो माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान अप्रूव केल्लो, त्या प्रोजेक्टाची वर्क ऑर्डर आम्ही 2012 दिली आणि आज ते काम कंप्लीट झाले. फोणेच्या आमचा खबराकार कृष्णा नाईक. आता घेऊया एक लहानसा व्यावसायिक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया मुखावयल्यो खबरो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरा सारख्या विचारवंतांची हत्या करतल्यांक अटक जाल्या, तातूंतले भोवतेक जाण सनातन संस्थेकडेन संबंधित आसा अश्योय खबरो येत आसात. अशा वेळार हे संस्थेचे मुख्यालय गोंयांत आसा तेन्ना गोंय सरकाराची हे संस्थेविशी भूमिका कितें असो रोखठोक प्रश्न आयटकान भाजपाच्या युती सरकाराक विचारला. आयटक हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कामगार संघटनेची सरचिटणीस अमरजीत कौर हालींच गोंयांत आयिल्ली. भारतात सध्या आणीबाणी सारखी परिस्थिती असा असे तिचे म्हणणे. काय जणांक वेचून काढून जिते मारपाच्यो भिरांकूळ घडणुको घडत असा आणि वयल्यान ह्या हत्येचे समर्थन चल्ला जाल्यार जाका मारला ताचीच चूक आशिल्ली असे तोंड घेऊन सांगपाक लागल्यात. दुसरे वटेन डॉक्टर दाभोळकर वा कॉम्रेड गोविंद पानसरे सारख्या विचारवंताची हत्या करपी खुन्याक धरला, तांचो संबंध सनातन संस्थेकडे असा. तरीकूय हे संस्थेचे मुख्यालय गोंयांत आसून लेगीत गोंय सरकार ओगी कसे कितें बसला असे ती विचारता. इट इज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी. दोज पीपल हू आर कॉलिंग इट एज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी दे आर व्हेरी मच राईट, बिकॉज लिंचिंग्स आर गोईंग ऑन, किलिंग्स आर गोईंग ऑन, अँड देन जस्टिफिकेशन ऑफ दोज किलिंग्स ट्राईंग टू डिफेंड अक्युजर्स अँड विक्टिम्स बीइंग टोल्ड दॅट यू वर ॲट फॉल्ट दॅट यू वर अटॅक्ड. That organization comes from the state of Goa, which is implicated into the Dabholkar killing, Gauri Lankesh killing. Now even on Kalburgi it has come up, even Pansare, they are finding out link. That organization comes from here. What is the Goa government doing? महापूर आयल्या केरळ राज्याक आर्थिक मदत करपा खातीर युनायटेड अरब एमिरेट सारखे देश मुखार सरिल्ले, पूण केंद्र सरकारान ताची मदत कित्याक नरकायली असे अमरजीत कौर विचारता. वी डोंट नो वॉट काइंड ऑफ पॅरानोया द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज.
Kerala people suffered so much. Whole of Kerala was in ruins kind of a situation. More than 20,000 crore lost there, and so much ruination has happened. Rebuilding will take up so much time. And the government offers only 500 crore rupees. And if a foreign government, where the Malayalis go in huge numbers to serve that country, UAE, if they say we want to help those people, allow us, and then suddenly Kerala government has not accepted their money. Kerala government has requested the center to follow the proper norms, whatever it is, the help should come. But they are denying, even on humanitarian ground. पणजेच्या आमचा व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. भुरग्यांच्या शिक्षणा बाबतीत गोंयकार सामको जागरूक. ताकाच लागून बाळी कुकळेच्या सरकारी विद्यालयांत सध्या घेर पेटला. ह्या शाळेच्या हेडमास्टराची बेगोबेग बदली करची अशी मागणी घेऊन भुरग्यांचे पालक रस्त्यार देवल्यात. बाळी कुकळी सरकारी शाळेचो हो हेडमास्तर भुरग्यांक सारखो शिकयना असो आरोप पालक शिक्षक संघाच्या वांगड्यांनी केला. त्या भायर हेडमास्तर म्हणून तो काम सारखे करिना असे तांचे म्हणणे. ह्या हेडमास्तराची बदली करिना जाल्यार भुरग्यांक शाळेत धाडचे ना अशी भूमिका तांणी घेतल्या. स्टुडंट हँड ही इज प्रोड्युसिंग बिल्स टू द RMSA RMSA दॅट फील्ड ट्रिप्स ही हॅज बीन ऑर्गनाइज्ड बाय फॉर द RMSA फंड्स बाय प्रोडक्टिंग फॉल्स बिल्स of the bus owner and the caterer. Last point, headmaster takes fourth period in the 10th, which the students can't follow what he teaches. Hence the students has given signature that the way he teaches does not understand to them. Then bhurgyang kains kalna munan te amte sign getlelyo. Hence it is our humble request to transfer the headmaster of this institution within 10 days. Otherwise, we will not send our students to the school till the action has been taken against the headmaster. कंप्लेन भरून दिली म्हणून भाई तेणी भाई तेणी कितें केलें आमगे भायडेन जेन्ना अशें करून रिसीव करून भरून गेली पळय तेन्ना तेणी कितें करपाचें एकले पयल्यान तो हांव मेन कारण कितें पुलिसना वचपाचें कारण कितें तो भाई सांगपालो लायस भरून गेला न्ही टिचरी उजीर तेगे क्लासीचेर आसा फुड्या आनी सगळो बरले क्लास आसा वयल्यान तो हेडमास्टर भाई सांगता तूं वचून तुगे पेरंट मम्मी सांग की आपल्यान तुजे कडेन अमके भशेन लॅटर भरून गेलो म्हणून म्हळ्यार एक दादागिरी चल्ला पळोवपाक गेले वन टायम कुंकळेच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. तरणाट्यांनी मुखार सरून आपरोजगार सुरू करचो असो उलो सरकार मारीत असता, पण कुंकळेच्या एका तरणाट्याची काणी वेगळीच. 2 लाखा वयर पैसे मोडून ताणें कामधेनू येवजणे खाला 3 म्हशी घेतल्यो, पण ह्यो म्हशी जाय तितले दुदस दिनात आनी म्हशी बदलून दियात म्हटल्यार सरकारी अधिकारी कानार केंस काडटात, ताका लागून तो फोणान पडला. समीर देसाय हो कुंकळेचो तरणाटो शेतकार. ताणें काम धेणू येवजणे खाला ह्यो 3 म्हशी घेतिल्ल्यो, पूण आपणाक सांगिल्ले प्रमाण त्यो दूद दिनात, जाय तितलें उत्पन्न मेळना. म्हशी घेवपाक 2 लाख मोडले आनी वयल्यान आनीक 35,000 चड फारीक करचे पडले, पूण ते पयशे भरून येनात अशी ताची कागाळ आसा. आयकात तो कितें म्हणटा ते. इमिच्यो 3 म्हशी हाडल्यो. 3 म्हशी हाडल्यार 4 दिसांनी डॉक्टराक रिपोर्ट केलो ह्यो अनफीट आहाय म्हणून, हांकां एक सायडीक फॉल्टेड आहाय म्हणून. तर तेमी म्हाका लॅटर हांवें तेंकां लॅटर टायप करून दिलें अशें सगलें. तरी पूण आज 15 दीस 1 म्हयनो जायतलो कांय एक्शन ना. बेश्टे आतां ट्रिटमेंट करताय वयताय, पूण तेंगे ट्रिटमेंट 0. तर म्हाका आतां तेका 2,15,000 हांवें तेंकां दिलाय, पूण तेंकां दूद आहा एकट्याक 3 लिटर दूद, एकट्याक 4 लिटर दूद आहा. तेमी लॅटराचेर आमकां बरोवन दिल्लें एकट्याक 8 लिटर आनी एकट्याक 7 लिटर आनी एकट्याक 6 लिटर. तर म्हाका बँकेचे लोन आहा 7,14 ते 2,100 रुपीज पर हांवें दूद नासले. हांव खंयची हांकां पेण घालूं आनी खंयची बँकेचे लोन एक्सेप्ट करूं. सो हांव गोवर्मेंटा कडेन मागतां, ही जी स्कीम तुमी दवरली आसा ही लोकांक फटयनाकात. तुमी ताचेर कितें तरी एक्शन दाखोवपाक जाय, कारण हे जे शेतकार आसात हे ह्या बिजनसाचेर जगता, तेन्ना हेजेर कितें तरी एक्शन जावपाक जाय, ना जाल्यार आमी हांव तेका घेवन हंगर स्ट्रायकाक बसतलो. मडगांवच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. घेवया आनी एक ल्हानसो वेवसायीक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. मडगांवां मांगूरच्यान मारुती देवळा कडेन वचपाचो साकव आसा, ताचेर तुमची गाडी मातशी सांबाळून व्हरात. ह्या साकवा कडेन रस्त्याक फोंड पडिल्ल्यान अपघात जायत आसात. पळयात पुराय बातमी. हो रस्तो बांदल्यार जाली आतां 40 वर्सां. फाटल्या सोमारा ह्या रस्त्या वयल्यान वतना एक ट्रक तर सोमतो अमतोच पडलो, ताका लागून साकवाक व्हडलो बुरोक पडला.
हो बुराक कोणाचोय जीव घेत म्हणून भिरांत पडल्या. त्या भायर ह्या बुरकाक लागून रस्त्या पोंदातले गटारूय उक्ते जाला आनी तातूंत जळारां पुसपाक लागल्यात. लागीं रावपी आनी येवपी वचपी लोकां खातीर ही आनी एक भिरांत तयार जाल्या. इधर आके पलटे हो गया ईद का दिन 22 तारीख को. 22 तारीख को इधर ट्रक इधर पलटे हो बोल के हम लोग देखा उधर, लेकिन आज तक उधर कुछ एक्शन लिया नहीं कोई, ना काउंसिलर ना MLA ना कोई भी एक्शन लिया नहीं. एक बाबा कडे आम्ही गेले आणि थंय तेका सांगले, तेणे इन्स्पेक्टर हांगा धाडला तेका. आणि हांव म्हणटा जाता तितले फास्ट बेगीन हे जावपाक जाय, कित्याक हो एक कलवट आसा आणि तेतून खुबसो असो त्रास जावपाक लागलेलो. मांगूरच्यान आमचो खबराकार हिरू महाले. फातोड्ड्या आयतारा 13वी अखिल गोंय पांवड्यावेली स्क्वेअर मार्शल आर्ट सर्त जाली. हे सर्तीत सुमार 400 खेळगड्यांनी वांटो घेतिल्लो. 4 वेगवेगळ्या गटांनी ही सर्त जाली. पिराये प्रमाण हे सर्तीचे गट केल्ले. 11, 14 आणि 18 वर्सां सकयले आणि 18 वर्सां वयले असे. हाच्या पयलीं उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्हो पांवड्याचेर 12 आणि 19 ऑगस्टाक सर्ती जाल्ल्यो. स्क्वेअर असोसिएशन ऑफ गोवा लास्ट 7 इयर्स टॉप कॅटेगरी असा इन SAG. आणि हे आमकां सगळ्यांक प्राऊड जाल्ले आसा आणि आम्ही आमचे बॉयज खूप हार्ड वर्क करता स्क्वेअर असोसिएशन आमच्या नॅशनल लेवलाचेर पावोवपाक. थँक्यू. मडगावच्यान आमचा खबराकार संदीप तुयेकार. कुणेचे तपोभूमी गुरुपीठाचेर शेनवारा सुतापनवेचो उत्सव झाला. ह्या सुतापनवेच्या उत्सवाक सुमार 4.5 भाविक हजर आशिल्ले. जल्म महत्वाचो ना, जल्म घेऊन मनशान आपले मनीसपण राखपाक जाय अशे ह्या उत्सवात प्रवचन देतना ब्रह्मेशानंद स्वामीन सांगले. श्रावणी पुनवेच्या निमतान दर एका धर्म पंथाचे लोक एकठांय येतात आणि जानवे घालतात तसेच तर्पण करतात असे ताणे सांगले. आज श्रावणी मेळी सगळे मणी जन्माक येल्या, पण जन्म महत्वाचो ना तर जन्म घेऊन सुद्धा मनुष्य मनुष्यत्व सांभाळून जगपाची गरज असा. आज श्रावणी विधीच्या निमतान आम्ही सगळे जितके म्हणून हिंदू बांधव असा व एक असो सण असा खंयच्याय देवाक बांधपी खंयच्याय जातीतले खंयच्याय पंथाचे हे सगळे लोक आज एकत्रित येतात आणि हे श्रावणी म्हणजे यज्ञोपवीत धारण करता, जानवे घालता, त्यानंतर तर्पण करता पितरा ऋषीमुनीक तर्पण करता. फोणेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक. आणि इतल्यान ह्यो कोकणी खबरो हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv ह्या आमच्या वेबसायटीचेरूय पळोवपाक मेळटल्यो. ते खेरीज नव्या खबरां खातीर आमच्या फेसबूक आणि ट्विटर अकाउंटाक फॉलो करात. देव बरें करूं.